शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना जे प्रश्न विचारत नाहीत, जे गप्प बसतात ते राज्यपालां इतकेच दोषी आहेत या शब्दांमध्ये उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावरून हल्लाबोल केला. हा टोला आणि प्रश्न भाजपसाठी तर नव्हता ना, अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा सुरू झाली आहे. किल्ले रायगडावर आज निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्याचं उदयनराजे भोसले यांच्याकडून आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना टकमक टोकावरून फेकून दिलं पाहिजे अशा शब्दांमध्ये उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. यापुढचं आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये करण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं, पण आंदोलनाची तारीख जाहीर झालेली नाही. किल्ले रायगडावर बोलताना उदयनराजे भोसले यांनी नेमकं काय म्हटलं बघूया. कुठला प्रोटोकॉल? चूक ती चूकच आहे. आणि जे समर्थन प्रत्यक्षात अप्रत्यक्षात जर करत असतील तर ज्यांनी अवमान केलाय तेवढेच ते पण सर्वजण दोषी आहेत. या सर्वांना जागा दाखवून आपल्याला द्यायची आहे. ज्या लोकांनी आणि ते सुद्धा या राज्याचं जे राज्यपाल आहेत त्या पदावरती विराजमान असलेले ह्यांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर आपण सर्वजण गप बसणार आहोत का? आझाद मैदान काय फार लांब नाहीये, लवकरात लवकरच एक तारीख ठरून आपल्या सर्वांना मुंबई ठिकाणी आझाद मैदानावर जायचंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.